दिनांक 11 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून गोडाऊन फोडून 6,90,000 सिगरेट चोरून नेण्यात आल्या होत्या. यात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी 5 पथके रवाना करत या पथकाच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अवघ्या 48 तासात गुन्हा उघडकीस आणला. यातून मुद्देमाल गेवराई तालुक्यातून ताब्यात घेण्यात आला आहे, तर आरोपीला बीड येथील बुंदेलपुरा टपरीवरून अटक करण्यात आली आहे. या मुद्देमालासह 3 लाखाचा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जय श्रीधरन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधकचे सोपन जाधव यांच्या पथकाने उघडकीस आणला. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक असून त्याच्याकडून 100% चोरीस गेलेला माल हस्तगत करण्यात आला. गोडाऊनचा ताळा तोडून चोरी केलेली होती आणि सिगारेटचा माल चोरून नेला होता. किती तारखेचा गुन्हा घडला होता? 11 जुलैच्या पहाटे हा गुन्हा घडलेला होता आणि आज रोजी गुन्हा उघडकीस आणलेला आहे. जवळपास 48 तासामध्ये 7 लाख एवढ्या रकमेचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त आणखी 3 लाख ज्यादा रिकवर केलेला आहे, असा 10 लाखाची रिकवरी करण्यात आली. गुन्ह्यामध्ये किती पथके पाठवण्यात आले होते? जवळपास 5 पथकांची नेमणूक केलेली होती. ते पथके आपापल्या स्तरावरती काम करत असताना रेडेसच्या पथकाला यश आलं आणि त्यांनी हा आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.